नमस्कार मित्रांनो, मी फिरदोश एक डिजिटल बनो यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, जात पडताळणी कास्ट वैलिडिटी साठी काय आपले जे दर्शक आहेत त्यांचे काय डाउट्स आहेत, क्वेरीज आहेत, तर पाहूया आपण। अदिती कमेंट्स करताय, सर पुरावा मध्ये आजोबांची लिविंग सर्टिफिकेट 1945 लावली तर चालेल का? हे बघा अदिती, तुमचा जर लिविंग सर्टिफिकेट आहे तर तो म्हणजे त्याचा त्याच्यावरती जन्मदिनांक 1945 आहे, परंतु लिविंग सर्टिफिकेटचा जो म्हणजे डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये तुमचा मानक दिनांक जो कन्सिडर केला जातो तो तुमचा डेट ऑफ ॲडमिशन, त्या शाळेमध्ये तुम्ही ॲडमिशन कधी घेतली ती डेट जी आहे ती मानक दिनांक म्हणून गृहीत धरली जाते। कारण समितीचं असं म्हणणं असतं का तुम्ही ज्या दिवशी म्हणजे शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही तुमची जी जात लिहिलेली आहे तुम्ही सिद्ध करण्यासाठी का तुम्ही मागास आहे, मानक दिनांकापूर्वी जर तुम्ही म्हणजे सिद्ध म्हणजे तुम्ही लिहित असाल तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण मानक दिनांकानंतर तुम्ही जर लिविंग सर्टिफिकेटवरती तुम्ही जात नोंदवत असाल तर त्यांचं असं म्हणजे म्हणणं असतंय का तुम्ही मागास आहात आणि मुद्दाम तुम्ही मागासांचे जे फायदे घेण्यासाठी तुम्ही कास्ट म्हणजे तू शाळेमध्ये दाखला घेताना तुम्ही जातीचा नोंद केले। तर इन शॉर्ट, ज्यावेळेस LC म्हणून तुम्ही म्हणजे जर पुरावा सादर करत असाल तर त्यावेळेस जी तुमची शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेली डेट आहे ती कन्सिडर केली जाते मानक दिनांकाचा पुरावा म्हणून।